नमस्कार मैत्रिणींनो, गृहिणी स्पेशल सर्व काही या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं आय बटनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साईजचा डबल कोटरी ब्लाउजचं पेपर कटिंग इथे बघत आहोत। तर इथे पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 42 इंच, कमर आहे 36 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 10 इंच। तर याच्या या मापावरती आपण आता 42 साईजचा डबल कोटरी ब्लाउजचं पेपर कटिंग करूया। तर इथे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं। तर या पद्धतीने मी 15 इंचावरती पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे, बघू शकता 1 इंच प्लस करून। आणि रुंदीमध्ये पण मी इथे पेपर कट करून घेतलेला आहे, बघू शकता 42 साईजचा चौथा भाग येतो 10.5 इंच, आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस करून मी 12.5 इंचावरती येते ब्लाउजची पेपरची घडी आहे ती घेतलेली आहे। तर तुम्हाला उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच या पद्धतीने तुम्हाला रुंदीचं मार्किंग करायचं आहे प्रत्येक साईजसाठी। तर आता याच्यावरती आपण शोल्डरचं मार्किंग आहे ते करून घेऊया। तर इथे सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करत आहोत। तर इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं शोल्डरसाठी। तर पाठीमागचा गळा आपला 10 इंच आहे, त्याच्यामुळे मी शोल्डर 6 इंच घेतलेला आहे। तुम्ही 5.5 इंचसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर। तर इथे मी 6.5 इंचावरती इथे मुंड्याचा मार्किंग केलेला आहे, बघू शकता 6.5 इंचावरती मी इथे मुंड्याचं मार्किंग केलं। आणि आता इथून सरळ आपण या पद्धतीने एक बॉक्स आखून घ्यायचा आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम नवीन शिकणारे सुद्धा आपले या पद्धतीने पेपर कटिंग आहे ते करू शकतील डबल कोटरी ब्लाउजचं। तर इथून इकडे मी 1/2 इंच एक मार्किंग केलं आणि याची तिरकी रेषा आहे ती मी ते आखून घेतलेली आहे, बघू शकता। तर इथे आता काय करायचं आहे, आपण फिटिंगची रेषा आहे ती इथे आखून घेऊया। तर इथे 1/2 इंच आपली फिटिंगची मार्किंग आलेलं होतं, तर ही सरळ रेषा आहे ती मी इथे खाली आखून घेतली। तर आता ह्या फिटिंगच्या मार्किंगपासून आणि इथून इथे आपल्याला 1 इंच तिरकं कोपऱ्यात घ्यायचं आहे आणि ह्या रेषेचा मध्य करायचा आहे, तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा असतो। आणि आता हे तिन्ही पॉईंट देत आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तो द्यायचा असतो, बघू शकता। जर तुम्हाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तो देता येत नसेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा। तर इथे 1/2 इंच आपल्याला खाली यायचा आहे आकार देत, म्हणजे इथे काखेमध्ये जो घोळ येतो तो बिलकुल येत नाही, एकदम परफेक्ट आपल्या इथे ब्लाऊज बसतो फिटिंगला। तर इथे आता गळ्याचं आपण मार्किंग करून घेऊया। तर इथे 1/2 इंचावरती मी गळा खोली घेतलेली आहे, बघू शकता। तर आणि इथे पाठीमागचा गळा आहे 10 इंच, तर त्याच्यात 1/2 इंच प्लस करून आपल्याला 10.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। आणि इथे मी गळा खोली घेत आहे 4 इंचावरती। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा रुंदी वाढवू शकता। तर तिरकस बॉक्स आहे तो आपण आखून घेऊया। आणि आता इथे या पद्धतीने सिंपल गोल गळ्याचा आकार आहे तो मी देऊन घेते। या पद्धतीने गोल गळ्याचा आकार आहे तो मी देऊन घेतला। तर इथे शोल्डरच्या मधोमध्ये मार्किंग करायचं आहे मी, तिथे या पद्धतीने टेप ठेवत आपल्याला पाठीमागचा टक्स आहे तो देऊन घ्यायचा असतो। तर या पद्धतीने उंचीनुसार हा टक्स असतो, गळ्याची जेवढी उंची आहे त्याच्यावरती हा टक्स आहे तो डिपेंड असतो। तर या साईडला 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच हा आपला टक्स येतो। तर त्याचं पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता। तर आता याच्यावरती आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया। तर इथे बॅक साईडचा मुंडा आहे तो मी इथे कट करून घेते। तर इथे गळ्याचं पण आता व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया। तर बघू शकता इथे बॅक पार्ट आपला इथे तयार झालेला आहे अगदी परफेक्ट। तर इथे मी पेपर घेतलेला आहे, बघू शकता। तर आता सिंपल बॅक पार्ट आपल्याला याच्यावरती ठेवून जसं आहे तसं कटिंग करायचं असतं। तर या साईडला आपल्याला अगोदर कोटोरी वाढवण्यासाठी 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि त्याची सरळ रेषा आहे ती इथे खाली आपण आखून घेऊया। तर ही मी 2 इंचाची रेषा आहे ती सरळ इथे खाली आखून घेते।
आता याच्यावरती आपल्याला जसा आहे तसा बॅक पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी बॅक पार्ट जसा आहे तसा ठेवून घेतला. इथे बघू शकता अर्धा इंच मी फ्रंट पार्ट एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आता जसं आहे तसं आपल्याला बॅक पार्टचं मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी मुंड्याचं मार्किंग आहे ते व्यवस्थित करून घेतलं. तर इथे फिटिंगच्या इथे पण मी एक मार्किंग करून घेतलं. तर इथे अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा येत आहे बघू शकता फ्रंट पार्टसाठी. तर या पद्धतीने आता आपण बॅक पार्ट साईडला ठेवून देऊया आणि इथे फिटिंगची रेषा आहे ती मी त्या आखून घेते. तर इथे आपण 2.5 इंच गळा खोली घेतलेली होती बघू शकता. तर इथे पुढचा गळा आहे 6 इंच तर मी ते 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि याचा एक बॉक्स आपण आखून घेऊया. तर इथे मी खालच्या साईडला 1.25 इंचावरती गळा खोली घेत गळा रुंदलेली आहे बघता. तर आता इथे सिंपल आपल्याला गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन असतो. या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतला. तर इथे पण आपण इथे मार्किंग करून घेऊया. तर इथे मी 6.5 इंचा मुंडा घेतलेला होता. ज्याप्रमाणे बॅक पार्टसाठी घेतलेला आहे त्याच पद्धतीने फ्रंट पार्टसाठी पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याचा बॉक्स आहे तो इथे मी आखून घेतला. आता इथे पाठीमागच्या मुंड्यापासून 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि सिंपल आपल्याला या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर इथून इथे आता आपल्याला या रेषेचा मध्य करायचा आहे. जर तुम्हाला टक्स पॉईंट व्यवस्थित कसा द्यायचा ते समजत नसेल तर तुम्ही या पद्धतीने मध्य करायचा आहे. तर इथे किती येत आहे बघायचं आहे. तर इथे येत आहे 4.25 इंच ते 4.5 इंच घ्यायचं आहे. तर याची आता सरळ रेषा आहे ती इथे आपण आखून घेऊया. तर याच्यावरती आता आपल्याला डबल कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला. तर कटोरी ब्लाऊज तुमचा हुकपट्टीपासून जिथपर्यंत आकार जोडलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला हा आकार पॉईंट आहे तो टक्स कटोरीचा पॉईंट आहे तो काढायचा असतो. तर इथे मी 6.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे बघू शकता 42 छातीसाठी. तर सेम तेच मार्किंग मी इथे खाली करून घेते 6.5 इंच. तर इथलं मार्किंग आहे ते कमी किंवा जास्त असू शकतं त्याच्यामुळे तयार ब्लाऊजवरून तुम्हाला हुकाच्या साईडने इथे जिथे आपली कटोरीचा राऊंड जोडलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला हा इथून इथपर्यंत हे कटोरीचा पॉईंट मोजायचा असतो आणि त्या पद्धतीने हे मार्किंग करायचं असतं. आणि 2 इंचाचं पॉईंट सोडून आपल्याला हे मार्किंग करायचं आहे एवढं लक्षात ठेवा. 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं इथे आणि इथे आणि याची इथे आता सरळ रेष आहे ती इथे आखून घेते. तर आता इथून पुढच्या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथून 1.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. तर आता हा आपण कटोरीचा शेप आहे तो देऊन घेऊया. तर या पद्धतीने मी कटोरीचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. तर इथे गळ्याच्या साईडला आता 1 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि ही तिरकी रेषा आहे ती इथे आखून घ्यायची आहे. तर आता या रेषेवरती आपल्याला डबल कटोरीचं मार्किंग करायचं असतं. तर इथे व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तर या रेषेचा आपल्याला मध्य करायचं आहे. तर इथे येत आहे 1.25 इंच. तर 1.25 इंचचा मी मध्य केला आणि तिथे एक पॉईंट देऊन घेतला. सेम त्याच पद्धतीने इथे खाली पण एक मार्किंग करायचं आहे. पण इथे पण मी एक मार्किंग देऊन घेतलं बघू शकता. तर याची सरळ रेषा आहे ती इथे आखून घ्यायची आहे या पद्धतीने. तर इथे 1.5 इंचाचा आपला हा खालचा टक्स असतो तो मी इथे देऊन घेत आहे बघू शकता. 1.5 इंचाचा हा आपला खालच्या साईडचा टक्स असतो. तर आता या रेषेवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे.
तर इथे 1 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं, या साइडला पण मी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे 1/2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला। या साइडला कमी मार्किंग करायचं आहे, इथे 1 इंच घ्यायचं नाही, इथे 1/2 इंच मार्किंग घ्यायचं आहे आणि या साइडला पण 1 इंच मी मार्किंग केलं। तर आता हे 1 इंचाचे पॉइंट, हा मध्याचा पॉइंट आणि इथला 1 इंचाचा पॉइंट आपल्याला सिंपल त्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा असतो या पद्धतीने गोलाकारमध्ये, या पद्धतीने आकार आहे तो देऊन घेतला। सेम त्याच पद्धतीने इथे खालच्या साईडचा पण आकार आहे तो देऊन घेऊया। तर या पद्धतीने मी आकार आहे तो देऊन घेतलेला आहे, बघू शकता। आता इथे खालच्या साईडला 1/2 इंचावरती एक मार्किंग करून सिंपल योगपट्टीचा आपल्याला आकार कसा असतो त्या पद्धतीने आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे इथे। तर इथे पण मी आकार आहे तो देऊन घेतलेला आहे, बघू शकता योगपट्टीचा। तर इथे संपूर्ण 42 साईजचं आपल्या इथे डबल कोटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे। जर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। तर आता याचं आपण कटिंग करून घेऊया। तर इथे आता आपल्याला साईड पार्टच्या इथे मार्किंग करायचं आहे, तर इथून इथे 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया। जी सरळ रेषा आहे ती मी दाखवून घेते, किंवा या पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा घेऊन तिरकस पण तुम्ही आखू शकता, नंतर जास्त झालं तर तुम्ही ते कट करायचं आहे। तर या पद्धतीने मी साईड पार्ट पण इथे कट करून घेतलेला आहे, तर याचं आता मी कटिंग करून घेते। तर इथे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कटोरी कट करून दाखवते इथे। इथे आता हे एक्स्ट्राचं आहे ते पण आपण कट करून घेऊया साईड पार्टच्या इथे। इथे आता पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर इथे आता गळ्याचा पण आपण व्यवस्थित आकार आहे तो देऊन घेऊया। हा कटोरीचा आपला साईड पार्ट येणार आहे, तर इथे आता व्यवस्थित कटिंग करून घेऊया आपण। तर इथे कपड्यावरती पण कोणतंही एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायची गरज नाही आहे, जसं आहे तसं तुम्हाला पेपर कटिंग ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा आपला कटोरीचा एक पार्ट निघालेला आहे, बघू शकता। तर इथे योगपट्टीच्या साईडचं पण मी इथे कटिंग करून घेतलं। तर इथे मधोमध्ये एक आपल्याला कट्स मारून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे पण एक कट्स मारायचा आहे। तर या पद्धतीने आपली 42 साईजची कटोरी येणार आहे, बघू शकता। तर इथं आता आपण योगपट्टीचं याचं कटिंग करून घेऊया, हे साईडला ठेवून घेते। तर इथे योगपट्टीचं कटिंग करण्यासाठी आपल्याला आपण बॅक पार्टला जेवढी रुंदी घेतलेली होती तेवढी इथे घ्यायची आहे। तर 12.5 इंच आपल्या इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच आपण घेतलेलं होतं, तर हे एक्स्ट्राचं आहे ते आता मी इथे कटिंग करून घेते। तर या साईडला तर इथे 4 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या साईडला पण सेम त्याच पद्धतीने एक 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला त्याची सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची आहे आणि इथून 4.5 इंचापर्यंत तुम्हाला योगपट्टीचा आकार आहे तो सिंपल आता ह्या 4 इंचापर्यंत देऊन घ्यायचा असतो। तर या पद्धतीने मी आकार आहे तो देऊन घेते योगपट्टीचा। तर इथे आपले योगपट्टीचं पण कटिंग आहे ते इथे झालेलं आहे, बघू शकता। मी इथे कट करून घेते। तर या पद्धतीने आपलं कटोरीचा हा साईड पार्ट येणार आहे आणि इथे आपली इथे 1/2 इंच वरती पेपरवरती या पद्धतीने कटोरी येते स्टिच झाल्यानंतर आणि हा कटोरीचा साईड पार्ट येतो आपला, खालचा पार्ट आहे तो, आणि ही योगपट्टी येणार आहे इथे या पद्धतीने। तर या पद्धतीने आपल्याला बाहीचं आता कटिंग करायचं आहे। तर इथे तिरकस मुंडा मोजायचा आहे आपल्याला फ्रंट पार्टचा, या पद्धतीने 9.5 इंच येत आहे, बघू शकता 9.5 इंच येत आहे। तर त्याच्यात आपल्याला आता 1.5 इंच प्लस करायचं आहे हेवी साईज असल्यामुळे, तर 10.5 इंच आणि 11 इंचावरती आता आपण
42 साइज साठी बाहेरचं घडीचं मार्किंग आहे ते करून घेऊया। तर या पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे, त्या पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे बघू शकता, आणि इथून मी 11 इंच बाहेरची घडी घेतलेली आहे या पद्धतीने। तर इथे बाहेरची उंची आहे 5 इंच, तर मी त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं। तर दोन्ही साईडला 5.5 इंचावरती मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे। मी त्याचा बॉक्स आहे ते इथे मी आखून घेते, आणि हा एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते। तर इथे बंद बाजूकडून आता आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग करायचं असतं। तर बाहीचे भरपूर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, अगदी सोप्या पद्धतीने बाहीचं कटिंग कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे, तिथे जाऊन नक्की बघा। तर इथून पण मी आता 2.5 इंचावरती एक मार्किंग आहे ते करून घेतलं। तर इथून ओपन साईडकडून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। तर इथून आता तिरकस आपल्याला छातीचा चौथा भाग आहे तो टाकायचा आहे किंवा तुम्ही इथे, तर या पद्धतीने आपला छातीचा चौथा भाग इथे येत आहे 10.5 इंचावरती। तर तुम्ही इथे एक्स्ट्रा 11.5 पर्यंत पण वाढवून घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे। जर तुमची 42 साईजच्या पुढे जर बाहीचं कटिंग तुम्ही करत असाल, कारण की बाही आहे ती कमी पडू शकते। तर या पद्धतीने आता हा 2 इंचाचा पॉईंट आणि इथला हा 10.5 इंचाचा पॉईंट आहे तो आपण जोडून घेऊया। सिम्पल या पद्धतीने मी जोडून घेतलं। तर आता इथून मी 10.5 इंचाच्या पॉईंटपासून 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं, आणि खाली मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे, आणि इथून इकडे 1 इंचावरती मार्किंग केलं। आणि सिम्पल आता ते तिन्ही पण पॉईंट जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेऊया। आणि इथून आता आपल्याला मार्जिन आहे ते देऊन घ्यायचं आहे, मार्जिनची रेषा आहे ती आखायची आहे बघू शकता। तर इथे आता व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया बाहेरचं। इथे दोन्ही पेपर पकडून मी पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो देऊन घेतला, दोन्ही पेपर पकडून पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो मी इथे कट करून घेतला। आणि इथे आता पुढच्या मुंड्याचा आकार या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे बाही सरळ करून। तर या पद्धतीने 42 साईजसाठी आपली बाहीचं कटिंग आहे ते इथे परफेक्ट झालेलं आहे। तर हा आपला बॅक पार्ट आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित कटिंग करून दाखवलेला आहे। आणि हा कटोरीचा साईड पार्ट आहे आपला, या पद्धतीने येणार आहे। ही आपली डबल कटोरी या पद्धतीने येते। हे बाहीचं कटिंग आणि याची योगपट्टी, या पद्धतीने आपण सर्व 42 साईजचं परफेक्ट असं कटिंग तुम्हाला मी डायरेक्ट पेपरवरती कसं करायचं ते दाखवलेलं आहे। आणि सेम याच पद्धतीने तुम्हाला अस्तरवरती पण कटिंग करायचं आहे, याच्यात कोणतंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं नाही आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 साईजचं संपूर्ण ब्लाऊज कटिंग आहे ते अगदी डिटेलमध्ये कसं कट करायचं ते सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने। आणि इथे बघू शकता डायरेक्ट डबल कटोरी आहे ते आपली इथे कटिंग करून तयार होते, आणि जसं आहे तसं आपल्याला अस्तरवरती याचं कटिंग करायचं असतं, याच्यात कोणतंही एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायची गरज नाही आहे। तर या पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।